खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी साताऱ्यातील एका भाषणामध्ये केलेल्या टीकेला उत्तर दिले. ज्यावेळी तुम्ही साताऱ्यात मंत्री होता त्यावेळी का नाही साताऱ्याचा MIDC चा विकास केला? आपण दोघेही ED च्या चौकशीला सामोरे जाऊ, असा खोचक टोम नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांना खासदार उदयनराजेंनी कॉलर उडवत मारला आहे. आज ही दयनीय अवस्था कोणामुळे मी सांगण्याची गरज नाही, पण ज्या ज्या वेळेस आम्ही गेलो तिथं अनेक तुम्ही जावा माझा आहे. जसं तुम्हाला प्रश्न विचारताना LNT आता जी तिथं LNT ची फॅक्टरी येणार होती, मला वाटतं ती सिन्नरच्या माळावर गेली. तिथं त्या लोक त्या आधी LNT ला जाऊन विचारा. इंडियन सीमलेस पाईप डॉक्टर बेग जेजुरीच्या माळावर ते जावा, त्यांना विचारा ना का तुम्ही इथली साईड बदलून तिकडं का गेला. मला कशाला विचारते, सांगतील ना का आणि कारणीभूत कारण ह्याला कारणीभूत कोण आहे. पण तिथं आम्ही गेल्यानंतर आम्हाला आमचं एवढंच एक अपेक्षा होती की सगळ्या अधिकाऱ्यांना बोलू तिथं. मी आणलं म्हणलं तर तुम्हाला तसं प्लॉटिंगच करायचं असेल, म्हणजे प्लॉट विकत घ्यायचे. कोणी प्लॉट घेतले तुम्ही बघा ना. मग तिथं काय घरं बांधायचे का? ती MIDC करता. MIDC चा जेव्हा लेआउट तयार होतो त्यावेळेस तिथं रेक्रिएशन फॅसिलिटीजसाठी एक जागा दिली जाते, पेट्रोल पंपासाठी किंवा हे तिथं असतं त्यांचे जे तिथं MIDC मध्ये कामाला जाणारे जे लोक आहेत त्यांचे संपूर्ण काय त्याला म्हणतात त्यांचे वसाहत तिथं बसवण्याकरता तिथे जागा दिली होती. त्याच्या व्यतिरिक्त MIDC चे प्लॉट विकत घ्यायचे त्याचे एक हे अधिकाऱ्यांना हाताशी धरायचं हां, आणि मग शासनाकडनं ते परमिशन आणायची आणि रेसिडेन्शियल करायचं करा घाल. मग त्याला हे केलं की माझ्यावरतीच उलट उदयनराजे काय खंडणी मागतात. खंडणी मागायचं काय कारण काय काय म्हणजे मला कळत नाही. आजपर्यंत ज्या ज्या वेळेस मी जेव्हा उत्तर दिलं त्यावेळेस प्रत्येक वेळेस घरचा आहेर मी कोणाच्या कुठल्या पक्षाच्या किंवा ह्याच्या विरोधात नाही, की भ्रष्टाचाराच्या विरोधात मी उघडपणे बोललेलो आहे. आणि जर जे कोण म्हणत असतील ना जे कोण आता कोण काय बोललं मला माहीत नाही, ते आता मंत्री असतील मला काय त्याचं घेणं देणं नाही. येऊ त्यांना समोरासमोर मीडियासमोर या मी सांगतो. आणि जर एवढीच जर हिंमत असेल चला सगळे मिळून आपण ED च्या चौकशीला मी तयार आहे ना. मी पहिलं माझी करा ना, तुमच्यात दम असेल तर सांगा ED ला चौकशी करा नाही तर काय करा. CBI ची सगळ्या चौकशीला सामोरं जायला फालतू यायला 2 लाखाची खंडणी बिंडणीचा आरोप करून ही काय पद्धत झाली का? म्हणजे माणसाने काम एखादा काम करत असलं त्यांनी कामच करत नाही. मग तुम्ही करा ना, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना का, लोक लुटारे आहात काय, एकदा ठरवा तरी. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.